महाराष्ट्रात प्रत्येक सणाचा एक फेवरेट गोड पदार्थ असतो. होळीला पुरणपोळी, संक्रांतीला गुळाची पोळी, गुढीपाडव्याला श्रीखंडपुरी. फक्त गोड पोळीचेच अनेक प्रकार आपल्याला बघायला मिळतात. त्यातलीच एक दुर्मिळ पोळी म्हणजे श्रीखंडाची पोळी. पटकन साहित्य सामग्री बघू आणि बनवायला सुरुवात करू. एक वाटी चक्का, तीन वाट्या साखर, अर्ध जायफळ, केशर, एक वाटी रवा, एक वाटी मैदा, पाव वाटी तेल, तांदळाची पिठी, 5-7 वेलदोडे. सगळ्यात आधी एका कढईमध्ये चक्का आणि साखर नीट एकजीव होईपर्यंत फेटून घेऊ. मग ती कढई बारीक गॅसवर गरम करू, ज्यामुळे ते मिश्रण घट्ट बनून कणकेसारखं होईल. हे झालं आपलं श्रीखंडाचं सारण. आता पोळीची तयारी करूया. एका परातीत सारख्या प्रमाणात रवा आणि मैदा घेऊया. त्यात थोडं मोहन आणि मीठ टाकून मळून घेऊया. पोळी किंवा पराठ्यासारखी कणिक बनेल असं बनव. आता आपली सगळी तयारी झाली, आता पोळी बनवायला घेऊया. रवा आणि मैद्याच्या कणकेचे 2 गोळे घेऊन त्या गोळीपेक्षा किंचित मोठी श्रीखंड सारणाची गोळी घेऊया. आता ती या 2 गोळ्यांच्या मध्ये सँडविच करून गुळाच्या पोळीसारखी लाटूया. मधून मधून गरजेप्रमाणे मैदा लावू, म्हणजे पोळी चिकटणार नाही. तव्यावर थोडं तूप टाकून ही पोळी त्यावर खरपूस भाजून घेऊ. रव्यामुळे पोळीला खमंग वास येतो आणि आतमधल्या आंबट गोड सारणामुळे अद्वितीय चव. ही पोळी तुपाबरोबर सर्व्ह करा. लास्ट स्टेप, एन्जॉय.